चाकण शहरातील चाकण नगर परिषद चौक येथे रात्री गस्त घालत असताना चाकण पोलिसांना एक मोटारसायकल संशयितरित्या आढळून आली. त्यांना थांबविण्याचा इशारा बीट अंमलदार यांनी करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चाकणमध्ये 2-3 किलोमीटर पाठलाग करून अखेर पोलिसांनी त्यांना देशमुख आळी येथे पकडले. त्यांच्याकडे तलवार, एक गुप्ती, कोयता आणि सत्तूर अशी अवैध हत्यारे आढळून आली. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका साळुंके यांनी ती हत्यारे व आरोपीचा मोबाईल तसेच मोटारसायकल असा 37,000 रुपयांचा माल जप्त केलाय. यामध्ये आरोपी योगेश भरत डोंगरे व 21 वर्ष राहणार चाकण आणि त्याच्यासोबत असलेला अल्पवयीन मुलगा यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर याआधी गुन्हा दाखल असून चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी कुणाल शिंदे, खेड, पुणे.